श्री रतन टाटा हे केवळ एक यशस्वी उद्योगपतीच नव्हते तर एक अतिशय मोठ्या मनाचा व्यक्ती होता. रतन टाटांनी देशामध्ये उद्योग तर उभे केलेच आणि त्यासोबत एक मोठी विश्वासार्हता उभी केली आणि टाटा हा जो ब्रँड आहे हा ग्लोबल केला. जगाच्या पाठीवर विश्वासार्हता त्यांनी उभी केली पण त्याचवेळी आपली सगळी संपत्ती ही टाटा ट्रस्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी विश्वस्त व्यवस्थेत त्यांनी ठेवली आणि त्यातून टाटा ट्रस्टनी केलेलं जे काही कार्य आहे विशेषतः विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी समाज उपयोगी केलेलं जे काम आहे, संशोधनाच्या क्षेत्रात केलेलं जे काम आहे, अशा सगळ्याच गोष्टी मला असं वाटतं अतिशय पथदर्शी अशा प्रकारच्या आहेत. त्यामुळे रतन टाटा एक असं व्यक्ती आहेत की जे स्वतःपेक्षा समाजाकरता आणि देशाकरता जास्त जगले आहेत. अशा प्रकारचा व्यक्ती निघून जाणं हे या देशाचं फार मोठं नुकसान आहे. खरं म्हणजे त्यांची जागा कोणीच भरू शकत नाही. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.